पाच खेड तालुक्यामध्ये आसन जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये जर तुम्ही लोकांचा दृष्टिकोन बघितला, लोकांचं वातावरण बघितलं, ज्येष्ठ शिवसैनिक महिला आघाडी किंवा महिलांचं ज्येष्ठ महिलांचं तुम्ही जर एकंदरीत तुम्ही जर मनोमिलन बघितलं तर त्यांना योगेश दादा हेच आमदार पाहिजे. कारण विकासाचा दृष्टिकोन आणि विकास भविष्यात विकास करणारे कोण आहे ते योगेश दादाच आहे. असं सर्वच आमच्या आस्थान पंचायत समिती गणातील लोकांचं ज्येष्ठ लोकांचं आणि ज्येष्ठ महिलांचं असं म्हणणं आहे. त्यामुळं हा बॅनर लावणे साहजिकच लोकांच्या दृष्टीकोन खूप महत्वाचं ठरते असं मला वाटलं. तर वावगं ठरलं विरोधकांना या बॅनरमधून एक प्रकारचा इशाराच आहे असं समजलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज आस्थान पंचायत समिती गणामध्ये बघितलं तर 99% वातावरण हे सन्माननीय कोकणचे भागीदारी जाते शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री अंबासाहेब कदमसाहेब आणि कोकणचे दापोली मतदार संघाचे सन्माननीय आमदार तरुणांचे सदस्य योगेश दादा कदमसाहेब यांच्या माध्यमातून जो वर्ग जो जमा झालेला आहे लोकांचा जो विषय आहे विश्वास आहे तो विश्वास संपादन करण्याचं काम सन्माननीय आमदार योगेश दादा कदमसाहेब यांनी केलेलं आहे. त्यामुळेच योगेश दादावरती प्रेम करणारी ही जनता आहे आणि जनता जनार्दनच्या पुढं म्हणूनच आपण हा संदेश लोकांमध्ये देण्याचं कामाने प्रयत्न केला.